जय महाराष्ट्र मित्रांनो, मार्चमध्ये जे अवकाळी पाऊस झालेला होता आणि त्यासोबतच गारपीट सुद्धा झालेली होती, अशामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले होते. जे कडधान्य म्हणा, भाजीपाला असेल किंवा फळ पिके होते, ह्या सर्वांचं नुकसान झालेलं होतं. त्यासंबंधी शासनाने सुद्धा वेळोवेळी पंचनामे केलेले होते व ते पंचनामे आता जिल्हावाईज पूर्ण झालेले आहेत. जवळपास 1,99,486 हेक्टर क्षेत्र बाधित दाखवलेलं आहे. हे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही बघू शकता. राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्राचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले आहेत. एकूण 1,99,486 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेली आहे. 4 ते 20 मार्च 2023 या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला होता. त्यामुळे कडधान्य, फळपिके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदे, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झालेले आहे. अतोनात दिनांक 4 ते 9 मार्च 2023 या कालावधीत राज्यातील 38,606 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून 15 ते 20 मार्च या कालावधीत 1,60,880 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. असे मार्च अखेर एकूण 1,99,486 क्षेत्र बाधित झालेले असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत आणि निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत व त्यानुसारच तात्काळ निधी वितरणाला मंजुरीसुद्धा दिली जाणार आहे, असे मदत आणि पुनर्वसन विभागाने कळविलेले आहे. एक मोठी अपडेट आहे, हे राज्य शासनाकडून देण्यात आलेली आहे. मार्चमध्ये जे अवकाळी गारपीट झालेली होती त्यांना आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये रक्कम, पंचनामे तर ऑलरेडी झालेले आहेत पूर्ण, आता लवकरच निधीलासुद्धा मान्यता देण्यात येणार आहे.